पीएफआयच्या निशाण्यावर संघ मुख्यालय आणि भाजपचे ज्येष्ठ नेते. महाराष्ट्र एटीएसच्या तपासादरम्यान धक्कादायक कटाचा पर्दाफाश. गेल्या आठवड्यात पीएफआय संबंधित छापेमारी. मराठा आरक्षण वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माफी. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप. तर मराठा संघटनांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचा दणका. अधिश बंगल्यातल्या अवैध बांधकामावर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश कायम. अवैध बांधकाम पाडण्यासाठी 2 महिन्यांची मुदत. नागपूरमध्ये गरबा उत्सवात आधार कार्ड तपासून फक्त हिंदूंना प्रवेश द्या. विश्व हिंदू परिषदेची मोठी मागणी. गरबा हा श्रद्धेचा आणि उपासनेचा विषय असल्याचं विहिंपचं मत. राज्यामध्ये 20,000 पोलिसांची पदं भरली जाणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. राज्यात मोठ्या गुंतवणुकीसाठी प्रयत्न करणार. फडणवीसांची ग्वाही. मुख्यमंत्रीपदावरून राजस्थान काँग्रेसमध्ये घमासान. सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध करत 82 गेहलोत समर्थक आमदारांचे राजीनामे. हायकमांड समोरचा पेच. नवरात्रीला तिसऱ्या दिवशीही मध्यरात्री 12 वाजेपर्यंत दांडियाच्या परवानगीसाठी प्रयत्न. उपमुख्यमंत्र्यांची माहिती. 3.5 शक्तीपीठांसह राज्यभरातल्या आदिशक्तींचं माझावर दर्शन. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.